दोन कारणामुळे तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलं असेल एक तुम्हाला के तर तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीबद्दल काहीतरी वाईट वाटत असेल किंवा तिच्याबद्दल जाणून घेण्याची काहीतरी क्युरिअसिटी काहीतरी जिज्ञासा तुमच्या मनामध्ये असेल आज युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम किंवा ट्विटर असं कोणतंही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपण उघडलं तर त्या ठिकाणी एकाच मुव्हीची चर्चा होताना आपण नेहमी पाहतोय तिचं नाव आहे कांतारा एक कन्नड मूवी प्रत्येक जण कांतारा मूवी बद्दल बोलतय मूवीचे पोस्टर्स रिव्ह्यूज यांसारख्या गोष्टी स्वतःच्या पर्सनल अकाउंट वरती त्यांना शेअर करते एवढं प्रेम हे या कांतारा मूवीला मिळतंय असंच प्रेम के जी एफ बाहुबली ट्रिपलाल पुष्पा यांसारख्या मूवीला ऑडियन्सने भरभरून दिलेला आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे के जी एफ आणि कांतारा यांसारख्या मूवी मुळे कन्नड फिल्म इंडस्ट्रीने तर बाहुबली ट्रिपलाल पुष्पा यांसारख्या मूवी मुळे तेलगू फिल्म इंडस्ट्रीने आपला दबदबा पॅन इंडिया लेवल ला वाढवलाय या साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीने बॉलिवूडच्या अक्षरशः झोप उडवली नाही मराठी ऑडियन्स देखील या मूवीला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देत आहेत पण कुठे ना कुठे मराठी ऑडियन्सला एका गोष्टीचं खूप वाट वाटतंय की के जी कांतारा यांसारख्या मूवी मराठी इंडस्ट्रीमध्ये का प्रोड्यूस होऊ शकत नाही का मराठी मूवीचा झेंडा हा पॅन इंडिया लेवलला पुन्हा फडकू शकत नाही सहा वर्ष होऊन गेले सैराट नावाच्या वादाला रिलीज होऊन पण आजपर्यंत मराठी फिल्म इंडस्ट्रीने अजूनही का सैराट सारखी एखादी बेस्ट फिल्म मराठी प्रेक्षकांना मराठी ऑडियन्सला दिली नाही हाच खरा प्रश्न मराठी ऑडियन्सला सध्या पडला याच विषयाचं डिस्कशन आपण या व्हिडिओत करणार आहोत एकूण सहा कारणं आहेत ज्या कारणामुळे मराठी इंडस्ट्रीची आज ही अवस्था झाली आहे यातील तिसरं आणि चौथं कारण खूप इंटरेस्टिंग आहे कारण की या कारणामध्ये मराठी इंडस्ट्रीची डार्क साइड लपलेली आहे जी खूप कमी लोकांना माहिती आहे त्यामुळे त्या व्हिडिओ हा पूर्ण नक्की पहा पण ही कारणे बघण्या अगोदर कांतारा आणि के जे एफ सारखी मास्टरपीस देणारी कन्नड फिल्म इंडस्ट्रीविषयी आपण थोडंसं जाणून घेऊयात कन्नड फिल्म इंडस्ट्री म्हणजे महाराष्ट्र फिल्म इंडस्ट्री किंवा मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या शेजारची दोन हजार अठरापर्यंत ह्या फिल्म इंडस्ट्रीची अशी अवस्था होती की ज्या वेळेस एखाद्या मूव्व्हीची शूटिंग जरी करायचं असेल तर त्यांच्याकडे सेट अवेलेबल नव्हता तर त्यांना तेलगू फिल्म इंडस्ट्रीच्या सेटवरती जावं लागायचं जर त्यावेळेस एखाद्या तामिळ किंवा तेलगू मूवीची शूटिंग जर चालू असेल तर कन्नड मूवीच्या डायरेक्टर्सना प्रोड्युसर्सना बाहेर वेट करावं लागायचं जेव्हा कधी तामिळ आणि तेलगू मूवीच्या शूटिंग संपल्यानंतर एका छोट्याशा कोपऱ्यामध्ये आपल्या ह्या कन्नड मूवीचे डायरेक्टर्स प्रोड्युसर हे मूवी शूट करायची आणि आपल्या मूवीज रिलीज करायची या कन्नड मूवीची अवस्था अशी होती की लोक थिएटर्समध्ये जाऊन तर पाहत तर नव्हतेच पण त्या मुव्हीच्या विषयी बनवून त्यांची खिल्ली उडवायची त्यांच्यावरती अक्षरशः हसायची दोन हजार अठरा पर्यंत ही एक अशी फिल्म इंडस्ट्री होती की त्याचा पूर्ण फॅन बेस हा तामिळ आणि तेलुगू इंडस्ट्रीने कॅप्चर केला होता एखादी कन्नड मूवी पॅन इंडिया लेव्हलला चुकून रिलीज झालीच तर हार्डली त्यांना दोनशे स्क्रीन मिळायच्या अशी अवस्था या कन्नड फिल्म इंडस्ट्रीची होती याच सर्व गोष्टीवरती कन्नड इंडस्ट्रीने काम केलं आपल्या चुका सुधारल्या हो हो। आणि दोन हजार अठरामध्ये एक मास्टरपीस मूवी झाली तिचं नाव होतं के जी एफ आणि त्याचा सिक्वेस दोन हजार बावीस मध्ये के एफ टू या नावाने आला होता एक वेळ अशी होती की पॅन इंडिया लेव्हलला कन्नड फिल्मला दोनशे स्क्रीन देखील मिळत नव्हत्या पण के एफ टू सारख्या ब्लॉक बस्टर सुपरहिट मुने पॅन इंडिया लेवलला फक्त दोनशे नाही तर बारा हजारांपेक्षा जास्त स्क्रीन मिळवत संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला एक आश्चर्याचा धक्का दिला त्यांना हजरून सोडलं आणि याच फिल्म इंडस्ट्रीने परत कांतार नावाचं एक मास्टरपीस आपल्या सर्वांसमोर सादर केलं आहे अवघ्या सोळा कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या मूवीने दोनशे कोटी रुपयांपेक्षाही जास्तचा गल्ला बॉक्स ऑफिसवरती कमवलेला आहे नाईन पॉईंट थ्री रेटिंगचं ही भारतातील सगळ्यात जास्त रेटेड मूवी बनलेली आहे जसं कन्नड फिल्म इंडस्ट्रीने पॉवरफुल कमबॅक करून सर्वही फिल्म इंडस्ट्रीना त्यांची जागा दाखवली तसंच मराठी फिल्म इंडस्ट्री का करू शकत नाही म्हणजे विशेष गोष्ट आहे ना म्हणजे भारतामध्ये जवळपास नऊ कोटीपेक्षाही जास्त लोकही मराठी भाषिक आहेत मराठी भाषा बोलणारे आहेत तरी देखील मराठी फिल्म इंडस्ट्रीची अवस्था ही खूप बिकट झालेली आहे मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीची आजची जी अशी बिकट अवस्था झाली आहे ती प्रमुख सहा कारण म झालेली आहे यातील तिसरं आणि चौथं कारण खूप इंटरेस्टिंग आहे कारण की यामध्ये मराठी इंडस्ट्रीची डार्क साईड लपलेली आहे तर आपण लगेच सुरुवात करूया यातील कारण नंबर एक मूवीच्या प्री प्रोडक्शनवरती व्यवस्थित काम न करणं मराठी मूवी ॲव्हरेजली चार ते पाच महिन्यामध्ये बनून तयार होते मूवीची स्क्रिप्ट लिहिण्यापासून तर मूवी रिलीज करण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ह्या चार ते पाच महिन्यातच कम्प्लीट होतात यामुळेच मराठी इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी कंटेंटच्या मूवीज बनत नाहीत परिणामी रिझल्ट असा होतो की ह्या मूवीज फ्लॉप जातात फॉर एक्झाम्पल सैराट दोन हजार नऊ मध्ये नागराज मुंजळे यांनी ह्या सैराटच्या स्क्रिप्टवरती काम करायला लिहायला सुरुवात केली होती पन्नास पेक्षा जास्त वेळा त्या माणसाने सैराट मूवीची स्क्रिप्ट लिहिली होती प्रत्येक बारीक ना बारीक गोष्टीचा विचार केला होता आणि त्याच त्यांना फळ दोन हजार सोळा मध्ये ही मूवी रिलीज झाल्यानंतर मिळालं सैराट आतापर्यंतची हायेस्ट कलेक्शन करणारी मराठी मूव्ही बनली गेली कारण नंबर दोन भरकटलेल्या स्टोरीज आजकालच्या मराठी मूवीज आपण जर ऑब्झर्व्ह केल्या तर तीन गोष्टीवरतीच या मूवीज बनवल्या जातात एक पुणे मुंबईसारख्या फॅन्सी लाईफस्टाईलवरती आधारित दुसरं प्रेमरोगावरती आणि तिसरं म्हणजे बळजबरी भरलेली कॉमेडी किंवा असलेलीपणा ह्याच गोष्टी आपल्याला ह्या मराठी मुव्हीजमेमध्ये भेटतात यातील काही मूवी चांगल्या आहेत जे हिस्टॉरिकल आहेत पण त्या खूप थोड्या आहेत तसेच या मूवीमध्ये ना कुठला ग्रामीण टच असतो ना महाराष्ट्रासारख्या गौरवशाली इतिहासाची परंपरा संस्कृतीची परंपरा या मूवीमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही आणि याचा परिणाम असा होतो की मूवीज आणि ऑडियन्समधली जी बॉन्डिंग तयार व्हायला हो पाहिजे ती होत नाही आणि शेवटी आलेली मूवी फ्लॉप जाते काही मराठी मूवी ज्या अशा आहेत की त्यांच्या स्टोरीज या तीन गोष्टीवरती अवलंबून नाही आहेत त्यांची स्टोरीज या प्रामुख्याने महाराष्ट्राचे गौरवशाली इतिहास आपल्या महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्न यांसारख्या जे समाजातील अत्यंत नाजूक गोष्टीवरती त्यांनी ह्या स्टोऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत पण तशा मूवीज मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप थोड्या आहेत याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सैराट मूवी सैराट मूवी ही लव्ह स्टोरीमुळे हिट झालेली नाही तर ग्रामी ती ग्रामीण टच एक निरागस साधेपणा आणि आजच्या पसद्य परिस्थितीवर आधारित एक ज्वलंत प्रश्नावरती आधारित ती मूव्हीज असल्यामुळे ती हिट झालेली आहे तर तिसरं म्हणजे डार्क सिक्रेट ऑफ मराठी इंडस्ट्रीचं जे महत्त्वाचं कारण आहे ते आपण बघूयात कोणतेही चांगल्या क्वालिटीची मूवी बनवण्यासाठी एक चांगलं बजेट असणं खूप महत्वाचं असतं मराठी मूवीचं ॲव्हरेज बजेट हे पाच ते मॅक्झिमम सहा ते सात कोटीपर्यंत असतं पण खरं पाहता मित्रांनो मॅक्झिमम मराठी मूवीचं बजेट हे काही लाखामध्ये असतं आणि याला कारण होत आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता ते कसं ते पाहूया मराठी इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट मराठी मूवीच्या प्रोड्युसर्सना चाळीस लाखांपर्यंत एक सबसिडीच्या माध्यमातून त्यांना फायनान्शियल मदत करते या सबसिडीचा फायदा महाराष्ट्रातील अनेक प्रोड्युसर्सनी घेतला केवळ सबसिडीचा पैसा मिळवण्यासाठी अनेक अतिशय लो बजेटच्या मूवीज ह्या मराठी इंडस्ट्रीमध्ये बनवल्या गेल्या आणि ते आजही बनत आहेत यातील काही मूवी खरोखर चांगल्या असतील यात नो डाऊट कुठलीही शंका नाही पण मॅक्झिमम ज्या मराठी मूवीज आहेत ह्या सबसिडीचा पैसा मिळवण्यासाठीच बनवल्या जातात दोन हजार सतरा पासून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तीनशे पेक्षाही जास्त मराठी मुव्हीज सबसिडी मंजूर केलेली आहे पण त्यांना फंड अजून देखील मिळालं ही गोष्ट वेगळीच आहे मग फक्त सबसिडीचा पैसा मिळवण्यासाठी मराठी मुव्हीजच्या प्रोड्युसर करणं आपण बाहुबली के जी एफ कांतारा यांसारख्या मूवीची अपेक्षा करू शकतो का हाच खरा प्रश्न आहे चौथं कारण म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये असलेली लॅक ऑफ युनिटी सैराट जी अवघ्या फक्त पाच कोटी रुपयांमध्ये बनली होती ज्या मूवीने एकशे दहा कोटी रुपयाचं बॉक्स ऑफिसचं कलेक्शन हे ऑल इंडिया लेव्हलला केलं होतं ज्या मूवीची कौतुक फक्त पॅन इंडिया लेवललाच नाही तर पूर्ण जगभरातन करत होते त्यावेळेस मात्र मराठी इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज कलाकार प्रोड्युसर डायरेक्टर्स यामध्ये भयानक शांतत होते सैराटच्या या व्यवसायाचं कोणी साधं कौतुक देखील त्यांनी केलं नव्हतं यावरून एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात येते की मराठी इंडस्ट्रीमध्ये युनिटी नाही आणि जी अशी इंडस्ट्री ज्यामध्ये युनिटीज नाही ती इंडस्ट्री पॅन इंडिया लेव्हलला आपला मराठीचा जा झेंडा खरंच फडकवेल का हाच खरा प्रश्न आहे पाचवं कारण देखील खूप इम्पॉर्टंट आहे एक तर मराठी मूवी अतिशय लो बजेटमध्ये बनतात आणि याचा परिणाम त्यांच्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीजवरती ॲडव्हर्टायझिंगवरती होतो बऱ्याचशा चांगल्या मूवीज ह्या ऑडियन्सपर्यंत पोहोचतच नाही यातील सहावं कारण म्हणजे हाय अनफेअर कॉम्पिटिशन आधी मराठी इंडस्ट्रीला लँग्वेजच्या बॅरियरमुळे फक्त बॉलिवूडसोबतच कॉम्पिट करावं लागतं पण सध्या लँग्वेज इज नॉट अ बॅरियर इट्स अ ब्रिज टू कनेक्ट मोर अँड मोर पीपल असंच झालं आता मराठी इंडस्ट्रीला फक्त बॉलिवूडशीच नव्हे तर साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि तसेच हॉलिवूडची सुद्धा कॉम्पिट करायचं आहे की ज्यांच्या एका मूवीच्या बजेटमध्ये हजारो मराठी मूवीज बनतील या हाय अनफेअर कॉम्पिटिशनमध्ये मा मराठी इंडस्ट्री स्वतःचं ता अस्तित्व कसं टिकू शकेल आणि आपला दबदबा पॅन इंडिया लेवलला कसा वाढवू शकेल हाच खरा प्रश्न आता पडला ही सहकारनं मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे की जी आपल्या मराठी इंडस्ट्रीच्या रिॲलिटीवरती आहे तुम्हाला यापैकी कोणतं कारण आवडलं किंवा तुमच्याकडे असं कोणतं एखादं एक्स्ट्रा कारण आहे का नक्कीच खाली कमेंट करा आणि मलाही कळवा तसेच बॉलिवूड मराठी मूवीला कसं संपवत यावरती देखील मी एक व्हिडिओ बनवला आहे ह्या व्हिडिओवरती क्लिक करून तो तुम्ही पाहू शकता